2014 ला बाय बाय करत 2015 ला वेलकम करण्यात आले. कसं असेल 2015 काय काय घेऊन येणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. देशातलं सगळ्यात ग्लॅमरस शहर म्हणजे मुंबई. ही मुंबई 2015 आणखी ग्लॅमरस होणार आहे. पाहूयात मुंबईसाठी 2015 काय स्पेशल असणार आहे ते. मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, यह बॉम्बे मेरी जान. ही मुंबई पाहताच क्षणी प्रेमात पडणारी, येणाऱ्याला आपलंसं करणारी आणि समुद्रकाठच्या तिच्या टुमदार नगरीत सामावून घेणारी. तिच्यासाठी दिवस काय आणि रात्र काय सगळं सारखंच, कारण सतत वेगात असलेली ही मुंबई सतत जागीच असते आणि ती सतत धावत असते. 31 डिसेंबरला रात्री ती नववधूसारखी नटते आणि पुन्हा 1 जानेवारीच्या सकाळी एखाद्या घरंदाज आणि उत्तम गृहिणीसारखी कामालाही लागते. तसं तिला एखादं वर्ष आलं काय आणि गेलं काय, उलट जसजशी वर्ष उलटत जातात तसतशी मुंबई आणखी तरुण होत. मुंबईच्याही अच्छे दिनच्या अपेक्षा जरा जास्तच वाढल्या आहेत. 31 डिसेंबर असो किंवा 1 जानेवारी, मुंबईकराला चिंता असते ती सकाळी 8:52 ची लोकल चुकणार तर नाही ना याचीच. एकदा का लोकलचं गणित चुकलं की अख्ख्या दिवसाचा घोटाळा होतो. मुंबईकरांचा दिवसातला पहिला संघर्ष म्हणजे धावत्या लोकलमध्ये उडी मारून सीट पकडणं, चौथ्या सीटसाठी तिघांना सरकवण्यासाठी विनंती करणं आणि घामाघूम होत ऑफिस गाठणं. पण 2015 मुंबईकर चाकरमान्यांसाठी खरंच अच्छे दिन घेऊन येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान खरंच प्रत्येकानं मनावर घेतलं तर मुंबईत कधी नव्हे इतके स्वच्छ आणि चकाचक प्लॅटफॉर्म पाहायला मिळतील. धावणारी ट्रेन पकडणं आणखी सोपं होईल, कारण 2015 प्लॅटफॉर्मची उंची वाढणार आहे. लोकलला स्वयंचलित दरवाजेही 2015 बसवण्याची शक्यता आहे. अर्थातच या सगळ्यामुळे रेल्वे अपघात कमी होणार आहेत. मुंबईकरांसाठी आणखी गुड न्यूज म्हणजे चक्क या नव्या वर्षात एसी लोकल धावणार आहे, त्यामुळे घामाच्या धारातून मुंबईकरांची खरंच सुटका होणार हा विचारही सुखावा आहे. दिसामासानं वाढणाऱ्या मुंबईला सामावून घ्यायला एकटी लोकल उपयोगाची नाही, म्हणूनच आता समुद्राच्या पोटातूनही मार्ग काढण्याची खटपट सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजप दोघांनीही जलवाहतुकीचं स्वप्न मुंबईकरांना दाखवलंय. महत्वाचं म्हणजे मुंबईत फ्लायओव्हर बांधून मुंबईला सुपरफास्ट करणाऱ्या गडकरींनी मुंबईच्या जलवाहतुकीचं मनावर घेतलंय. बोरिवली ते नरीमन पॉइंट या समुद्र मार्गानं जलवाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे नव्या वर्षात अनेक मुंबईकरांना सकाळी 8:52 लोकलच्या ऐवजी 8:32 ची बोट पकडावी लागेल आणि बोटीच्या डेकवरची फ्रंट सीट पकडायला धावपळ करावी लागेल. गडकरींनी तर नुसताच जलवाहतुकीचा नव्हे तर 2-in-1 चाही विचार केलाय. म्हणजेच मुंबईत लवकरच डग बस सुरू करण्याचा गडकरींचा विचार आहे. ही डग बस पाणी आणि रस्ता अशा दोघांवरही चालते. त्या डग बससाठी स्वीडनच्या कंपनीशी बोलणीही सुरू झाली आहेत. अशी डगबस सुरू झाली तर मुंबईचं ते नवं आकर्षण ठरणार आहे. मुंबईत 2014 सुरू झालेली मोनो डार्लिंग मुंबईकरांना तितकीशी पसंत पडली नसली तरी 2015 मोनो डार्लिंगच्या सिक्वेलकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मोनो रेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल हा टप्पा 2015 सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रोच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेट्रोनं पहिल्या एंट्रीतच मुंबईकरांना खुश करून टाकलंय. आता मोनो 3 कामही नव्या वर्षात सुरू होईल. त्याबरोबरच शिवडी नाभाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पालाही 2015 गती येणं अपेक्षित आहे. मुंबईत जिथे दिसेल तिथून मार्ग काढला जातो. आता मुंबईतल्या मुंबईत सी प्लेनही सुरू झालाय. सध्या हवेत झेपावणं तसं खर्चिक वाटत असलं तरी येणाऱ्या वर्षात अशी आणखी सी प्लेन्स सुरू होतील आणि अक्षरशः 5 मिनिटात मुंबईकर ऑफिसला पोहोचतील. नवी मुंबई एअरपोर्टहून पहिलं टेक ऑफ 2019 होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे नवी मुंबई एअरपोर्टचं कामही वायुवेगानं सुरू होणार आहे. मुंबईतले रस्ते सुधारतील, त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत अशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपेक्षा आहे. यावर्षी तरी पेडर रोड उड्डाणपुलाचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. प्रभूकुंजची कृपा झाल्यास दक्षिण मुंबईतला प्रवास आणखी सुरेल आणि वेगवान होईल. मुंबईसाठीचे 2015 प्लॅन तर प्रचंड अपेक्षा वाढवणार आहेत. कदाचित 31 डिसेंबर 2015 मुंबई आणखी ग्लॅमरस झाली असेल, ती कदाचित खरंच स्वच्छ आणि सुंदरही झाली असेल. या मुंबईला आणखी सुंदर करण्याची जबाबदारी कारभाऱ्यांची आहेच, पण आपणही मुंबईकर म्हणून यात भाग घ्यायलाच हवा.
नववर्षाच्या निमित्तानं एवढा संकल्प नक्कीच करूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.